चालय का तुझ मला काम आहेत आई ना सॉरी सर आई मेली तुझी आई आई प्लीज स्वयंपाक बनवू का नको नको करूस का आईच्या हातच्या स्वयंपाकाचा पण विटाळ होतोय की काय तुला काही विष घालणार नाहीये मी स्वयंपाकात खरे आई आहे मी तुला जन्म दिलेली माझ्या आतड्याला काही लाज नाहीये तुला काही वाटो किंवा नको वाटो आई आय एम सॉरी आई खरच सॉरी काय रे अरे बरा आहेस ना तू नाही नाही काही ताप बीप आलेला नाहीये ना रात्रीचं मानेवरचं भूत उतरलं आता काय झालंय काय बघ आई मला पटलंय काल माझं चुकलं मी ओरडायला नको होतो तुझ्यावर उगाच रागवलं आधी आईला जोड्याने मारायचं आणि मग माफी मागायची काय उपयोग आहे त्याचा अरे आईने केलेल्या कष्टाची तरी जाणीव ठेवायची ना सगळं आयुष्य तुझ्यासाठी घालवलं रे मी तुला वाढवण्यासाठी आणि जीभ धजावतेस कशी रे तुझी आईला एवढं फाडफाड बोलायला अरे सख्खी आई आहे मी तुझी जन्म दिलेली भाकरीचा तुकडा देऊन नाही तुला घेतलेलंय आता वय झालं आमचं सोसत नाही बोलणं आम्हाला ह्याचसाठी लहानाचा मोठा करतो का आम्ही मुलाला आई आता म्हणतोय ना सॉरी सॉरी म्हणण्याने काय होणार आहे काल बोललेलं सगळं भरून येणार आहे का मग आता काय करू तूच सांग काय करणार आहेस तू जे करायचं ते केलं नाहीस मग आता काय करणार तू जाऊ दे मी ना आता कशाचीच अपेक्षा करणार नाही आपण आपलं कर्तव्य करत राहायचं तेवढंच हातात आहे माझ्या बरड मोडलंय माझं तरी देखील उठून करते मी कुणासाठी कुणासाठी तुझ्यासाठीच ना काहीच नाही त्याच जाऊ दे आपलंच नशीब फुटकं म्हणायचं आणि सोडून द्यायचं माझ्या ना माझ्या हातालाच गुण नाही रे ज्याच्या ज्याच्यासाठी म्हणून करते ना ते सगळे जण माझ्याच वर उलटतात तुला बोलून तरी काय उपयोग आहे आई आई सांग ना मी काय करू म्हणजे तू माफ करशील मला काय झालं काय पाहिजे तुला माफी रावणाचा एकदम श्रावण बाळ कसा काय झाला तुझा अगाई तसं काय नाही आहे बघ मला पटलंय की काल माझं चुकलंय म्हणून बरं की काय अग हो मग घे ताईची शपथ तुझी पण कमालच आहे आता चिडलीस ताई वरूनच आणि तिचीच शपथ काय घ्यायला सांगतेस ठीक आहे पण खरं आहे ना हे हो हो अगदी खरं मनापासून मला पटलंय पण मला असं नाही पटायचं काय तुला चुकलंय असं खरंच वाटत ते मग मी आता काय करू आई पाय धरून माफी माग माझी अगदी नाक जमिनीला घासून कळलं